विनायक दामोदर सावरकर हे एक महान स्वतंत्र सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, मराठी कवी आणि लेखक होते हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे। सावरकर जेवढे महान व्यक्तित्व होते तेवढेच ते कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा होते। आजही समाजात त्यांना फॉलो करणारा एक वर्ग आहे आणि त्यांना विरोध करणारा सुद्धा एक वर्ग आहे। सावरकरांच्या जीवनावर आतापर्यंत बरेच चित्रपट आणि नाटकं बनलेली आहेत, पण मित्रांनो आता त्यांच्या जीवनावर एक खूप मोठ्या बजेटचा चित्रपट येतोय ज्याचं दिग्दर्शन रणदीप हुडा या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलं आहे। तसंच या चित्रपटामध्ये सावरकरांचा रोलही रणदीप हुडा यानेच केला आहे। हा चित्रपट मराठी सोबत हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे। रणदीप हुडा सोबत या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडे सुद्धा दिसणार आहे। हा चित्रपट या वर्षी 22 मार्च या तारखेला रिलीज होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की लिहा। धन्यवाद।